सुस्वागतम सुस्वागतम गोष्टीचा शनिवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस इयत्ता सातवी आठवी आजची गोष्ट आहे भारतातील हस्तकला सौजन्य प्रथम बुक्स लेखक आहेत ऑलिविया फ्रेझर चित्रकार ऑलिविया फ्रेझर आणि अनुवाद केला आहे उषा राणे यांनी शिक्षण विभागाचा हा उपक्रम मी रवींद्र जंगम आपलं स्वागत करीत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचं निरीक्षण करा वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रवींद्र जंगम या माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आजची गोष्ट खूप वेगळी आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाला काही ना काही काम करावे लागते स्वस्त बसून कसे चालेल पण या काम करण्यात आणि कराव्या लागणाऱ्या कामात सुद्धा भागवार प्रांतवार खूप वेगळेपणा दिसून येतो बरं का पाहूया आजच्या गोष्टीतून गोष्टीचं नाव आहे भारतातील हस्तकला तुम्ही भारतात उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम प्रवासाला निघालात की तुम्हाला जिकडे तिकडे लोक काही ना काही वस्तू तयार करताना दिसतील शेतात रस्त्याच्या कडेने उघड्या दरवाज्यात ओसरीत खाण्याच्या आणि अंगात घालण्याच्या विविध अशा वस्तू तयार करून ते विकतात त्यामुळे भारत आणि भारतातील लोक समृद्धही होतात आणि हे सगळे तुमच्या अगदी डोळ्या देखत या चित्राचं निरीक्षण करा या पहा उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशातल्या दोन स्त्रिया हिमालयातील पर्वतांमध्ये हिंडताना या मला भेटल्या या काय करत आहेत हे माहीत आहे का चित्रात मी त्यांच्याबरोबर मेंढ्या दाखवल्या आहेत कारण त्या ज्या तयार करीत आहेत ते मेंढ्यांच्या लोकरीची आहे एक लोकरीची मुलायम धागा तयार करते आहे तर दुसरी विविध रंगाचे लोकरीचे स्वेटर्स विणत आहे लोकरीला त्या इंद्रधनुष्याचे सर्व रंग देऊ शकतात पण मला मेंढीच्या लोकरीच्या रंगाचा पोशाख घातलेली स्त्री जास्त आवडली कारण तिचा पोशाख नैसर्गिक रंगाचा आहे या चित्राचं निरीक्षण करा पाणी भरणाऱ्या स्त्रिया हे दृश्य भारतात सगळीकडेच दिसते स्त्रिया विहिरीवर पाणी भरत असतात पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी या स्त्रिया उत्तर भारतातल्या हरियाणाच्या आहेत विहिरीचे पाणी सर्वाधिक स्वच्छ आणि पिण्यास योग्य असू शकते कारण ते खोल जमिनीतून येते जमिनीवरच्या पाण्यामध्ये घाण जाऊन ते दूषित होते अर्थात विहिरीत घाण जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी त्यांनी उत्तर भारताचा खास पेहराव सलवार आणि खमीस घातला आहे त्यांच्या डोक्यावरती ती हंड्यांची चळत पाहिलीत तुम्हाला हंडे असे डोक्यावरून घेऊन जाणे जमेल हा शिल्पकार आणि त्याची कलाकृती व्यवस्थित पहा दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात या शिल्पकाराला त्याच्या चित्रशाळेबाहेर काम करताना मी पाहिले आपल्या हातातल्या छिन्नी आणि हातोड्यानं तो एका देवतेची मूर्ती तयार करत आहे कोणती ते ओळखू शकाल मी त्याच्या अवजारांची सुद्धा चित्रे काढली आहेत एका रांगेत त्यांची रचना गमतीदार दिसते असे मला वाटते त्याच्या अवतीभोवती त्याने तयार केलेल्या प्राण्यांची आणि थोर व्यक्तींची शिल्पं आहेत ओळखता येतात का या स्त्रियांचा पोशाख खास करून पहा जळण गोळा करणाऱ्या या स्त्रिया कर्नाटक राज्यात एका जंगलाच्या कडेला मला भेटल्या होत्या त्या बंजारा समाजाच्या आहेत बंजारा ही भटकी जमात आहे बघा केवढे वजनदार दागिने घातले आहेत पण डोक्यावरच्या मोळ्यांचे ओझे त्याहीपेक्षा जास्त असणार त्यांनी डोक्यावर घेतलेल्या मोळीच्या खालची कापडाची चुंबळ पाहिलीत या चुंबळीमुळे मोळी सरळ ठेवायला मदत होते आणि दुसरे म्हणजे जर का लाकडाला काटे असतील तर ते डोक्याला टोचत नाहीत या चित्रातल्या झाडावर कोणते फळ असेल जरा अंदाज बांधा बघू निरीक्षण करा या स्त्रिया कर्नाटक राज्यातल्या आहेत त्या भारतातील खाण्याची सर्वात महत्वाची गोष्ट निर्माण करत आहेत ही भाताची शेती कर्नाटकातील लोकांचे भात हे प्रमुख अन्न आहे तांदूळ भरपूर पाणी असलेल्या शेतात पिकतो आणि त्याला भाताची शेती म्हणतात या स्त्रिया गुडघाभर पाण्यात कोणवे उभे राहून भाताची रोपे चिखलात रोवत आहेत रोपे एकमेकांपासून अंतराअंतरावर लावत आहेत म्हणजे ती नीट वाढू शकतील आणि पैदास चांगली होईल पाण्यात ओली होऊ नये म्हणून लावणी करताना त्यांनी आपली साडी कशी गुडघ्यापर्यंत खेचून घेतली आहे पाहिलीत का दिवसभराच्या कामानंतर त्यांची पाठ दुखत असेल असे मला वाटते आणि तुम्हाला चित्राचं निरीक्षण करा पश्चिम किनाऱ्यावरच्या गोवा राज्यात रेल्वेचे रूळ टाकताना या लोकांना मी पाहिले होते त्यांच्याकडची ती तऱ्हेतऱ्हेची अवजारे पाहिलीत त्या कामगारांचा पोशाख केशरी पांढरा आणि हिरवा आहे हा भारताच्या झेंड्याचा रंग म्हणून त्यांचा पोशाख मला आवडला या सर्व कामगारांचा मुकादम तुम्ही पाहिलात चित्रात मी रुळांना घड्याळाचा आकार दिला कारण गाड्या वेळेवर धावायला हव्या हे खास चित्र बघा पूर्वेकडच्या ओरिसा राज्यातल्या एका गावी मी गेले त्या गावात फक्त कारागीर राहतात प्रत्येकजण आपल्या घरासमोर किंवा चित्रशाळेत बसून काही ना काही बनवत होता ही स्त्री पेपर मॅशेपासून बनवलेल्या वस्तू रंगवते भडक रंग देऊन तिने काही मुखवटे रंगवले आहेत त्यापैकी गडद रंगात जगन्नाथ रंगवला आहे जगन्नाथ हे कृष्णाचे दुसरे नाव कितीतरी आकार आणि रंग तिने वापरले आहेत तिथे येणारे पर्यटक किंवा भाविक ह्यांना तिला त्या वस्तू विकायच्या आहेत तिने तयार केलेल्या हत्तीच्या मुखवटा मला सर्वात जास्त आवडला तुम्हाला हा काय करतोय ते पहा पूर्व भारतात बंगालच्या एका गावात धूळ भरल्या रस्त्यावर त्या माणसाशी माझी घाट पडली पत्र्याच्या पट्ट्या ठोकून ठोकून तो बादल्यांचे आकार बनवतो आधी त्याने पत्र्यावर खिळ्याने छोटी भोके पाडून छानदार नक्षी तयार केली मग चित्रात दिसते आहे त्याप्रमाणे पत्र्याची गुंडाळी केली त्या गुंडाळीच्या के दोन बाजू खिळे वापरून जोडल्या शेवटी त्याने तसाच ठोकून तळही लावला बादल्या छान दिसतात ना पहा या चित्रात ही माणसे विटा तयार करीत आहेत विटांवर गोल्ड असा ठसा उमटविण्याची कल्पना मला आवडली जणू काही त्या विटा सोन्याच्या आहेत या स्त्रिया आयताकृती लाकडी साच्यात खास तयार केलेली गाळाची माती भरत आहेत या मातीपासून विटा बनवल्या जातात साच्याभोवती चिकटलेली माती त्या लोखंडी पट्टीने खरडून टाकतात कच्च्या विटा भट्टीत भाजतात भट विटा बनवण्यासाठी पंचवीस दिवस लागतात या भट्ट्यांना बारीक निमुळती उंच धुराडी असतात अशा भट्ट्यांची धुराडी भारतात सगळीकडे दिसतात मी ह्या लोकांना बंगालमध्ये पाहिले हे कोणत्या प्रांतातील लोक असावेत बंगालमध्ये हिंडताना मी छोटी छोटी गोल डबकी पाहिली तिथे या डबक्यांना पुकूर म्हणतात डोक्यावर टोपली आणि हातात गोल जाळी घेऊन हिंडणाऱ्या कोळणींना मी तिथे पाहिले त्यांच्या टोपल्यात मासे होते त्यांना मी मासे पकडतानाही पाहिले सगळ्याजणी रांगेत कंबरभर पाण्यात उभ्या राहिल्या जाळ्यांच्या वेताच्या कळांनी पाणी खळबळून त्या सगळ्याजणी आपली जाळी एकदम पाण्यात बुडवीत नंतर भांड्याने पाणी काढावेत तसे सर्वजणी एकदम सर्व जाळी बाहेर काढत त्यांनी पकडलेले मासे मी त्या खऱ्या आकाराचे काढले आहेत लोकांना कुरकुरीत खुसखुशीत तळलेले मासे खायला आवडतात तुम्हाला इथली लगबग बघा राजस्थानमध्ये एका मोठ्या लग्न समारंभात मी गेले होते लग्नाच्या जेवणावळीची तयारी मला बघायला मिळाली बायका चपात्या करीत होत्या त्या गोलाकार बसल्या होत्या चपात्या करण्यासाठी करावी लागणारी निरनिराळी कामे त्या करीत होत्या एक पीठ चाळत बसली होती दुसरी पीठ मळत होती तिसरी मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवत होती चौथी त्या गोळ्यांच्या चपात्या लाटत होती लाटलेल्या चपात्या मोठ्या परातीत ठेवून स्वयंपाक घरात भाजण्यासाठी पटकन नेल्या जात होत्या अतिशय कठोर मेहनत करणाऱ्या या स्त्रिया रस्ते बांधणीचे काम करतात दगड फोडून खडकाळ जमीन सपाट करताना मी त्यांना राजस्थानात पाहिले होते कुदळी आणि फावडी घेऊन दगड फोडल्यानंतर मोटार गाड्या जाण्या येण्यासाठी पक्का रस्ता तयार केला जाईल या स्त्रिया राजस्थानच्या रबाडी जमातीच्या आहेत त्यांचे रंगीबेरंगी कपडे बघून आणि त्यांची कष्ट करण्याची क्षमता पाहून मी तर थक्कच झाले यातल्या कोणत्या स्त्रियांनी सर्वात जास्त बांगड्या घातल्या आहेत तुम्हाला या चित्रात जेवणाचा डबा दिसतो आहे का पहा तर मुलानो कशी वाटली ही गोष्ट आपल्या भारतात विविध भागातील लोकांना पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मिळेल ते काम करावं लागतं आणि ते काम करताना त्यांच्याकडं जी सहजता येते ती सरावानं अशी आहे भारताची हस्तकला आवडलीत का गोष्ट तुम्हालाही धन्यवाद